दरम्यान मुंबईतील आंदोलनाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आज आझाद मैदान इथे आंदोलन करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर अनेक कार्यकर्ते इथे झालेले आहेत. माजी खासदार हरिभाऊ राठोड, चंद्रकांत भांडोरे हे सुद्धा इथे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे. या आंदोलनाचं मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधील आरक्षण आणि ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण या मागणीसाठी सर्व इथे जमलेले आहेत आणि आंदोलन करत आहेत, घोषणा देत आहेत. पदोन्नतीतील आरक्षण सुरू करा अशी त्यांची मूळ मागणी आहे. सध्या हरिभाऊ राठोड आपल्या सोबत आहेत. सर, पदोन्नती मधील आरक्षण तात्काळ सुरू करण्याची तुम्ही मागणी करताय, मोठ्या संख्येने तुम्ही इथे आंदोलन करत आहात, यातनं साध्य होणार आहे का आरक्षण? आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आज महाराष्ट्रभर आंदोलन आहे. संपूर्ण जिल्ह्यात मध्ये आंदोलन फार जोरात चालू आहे. या ठिकाणी सरकारने जो 7 मेचा जी आर काढलेला तो अन्यायकारक आहे. आमचं जे रिझर्वेशन आहे डी रिझर्वेशन करून टाकलंय. असंविधानिक हे सरकार वागत आहे. या सरकारच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र पेटलेला आहे. हा जो असंतोष आज दिसतोय तो सरकारला दिसला पाहिजे, यासाठी ह्या धरणे आंदोलनाची अत्यंत आवश्यक आहे. आणि आज जवळजवळ 80-90 संघटनांचे लोक, अधिकारी कर्मचारी त्यांचे नेते हे महाराष्ट्रभर आज आंदोलन करतायत. लवकरात लवकर निर्णय होणं अपेक्षित आहे, मात्र मागासवर्गीयांचा हा असंतोष आहे आणि तो या ठिकाणी झालेला असंतोष झालेला आपल्याला बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर अट्टी, मला सह ऋचा वझे, झी मीडिया. लाल मातीतली कुस्ती म्हणजे गेल्या काही वर्षात वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे कोरोना संसर्गाची भीती अधिक असल्याचं समोर आलेलं आहे. अतिप्रदूषण आणि कोरोना संसर्ग यांचा संबंध असल्याचं संशोधनातून निदर्शनास आलेलं आहे. मुंबई आणि पुणे ही सर्वात संवेदनशील शहरं असल्याचं या अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आलं. लसीकरण मोहिमेत 3 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. शुक्रवारी 4,80,000 जणांचं लसीकरण झालं, त्यामुळे राज्याचे 3 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडत देशभरात लसीकरणातला पहिला क्रमांक मात्र राज्याने कायम ठेवलेला आहे. महाराष्ट्राने मंगळवारी आणि बुधवारी सलग 2 दिवस अनुक्रमे 5,52,000 आणि 6,02,000 नागरिकांचं लसीकरण केलंय. अनिल देशमुख आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. चौकशीसाठी ईडीनं त्यांना समन्स बजावलं होतं, त्यावर त्यांच्या वकिलांनी ईडी समोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागणारा अर्ज सादर केला. त्यावर ईडी या अर्जावर विचार करेल आणि नवीन तारीख देईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे